दूताचा मरेला संदेश प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो मी कृपापूर्ण मरी प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाची माती आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या खाली हो. नमो मी कृपापूर्ण मरी प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाची माती आम्हा पापांसाठी देव शब्द मनुष्य साला. नमो ही कृपापूर्ण मरी प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या पुत्राच्या नियंत्रणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व उत्साहाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पुत्राणि पवित्रात्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची शांती आणि कृपा तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण रमिदी मातेच्या पायाशी ह्या नोवेनासाठी आलेलो आहोत. हा दुसरा शनिवार. त्याचप्रमाणे आज अखिल ख्रिस्त सभा पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सोहळा साजरा करते. ही एक जरी स्मृती असली तरी आज जणू काही आपण ह्या उपासनेमध्ये पवित्र मरियेची डबल भक्ती जणू काही करत आहोत. एका बाजूला आपला रमेदी मातेचा नोविना, पण त्याला जोडून मरियेच्या निष्कलंक हृदयाचा हा स्मृती दिन. पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची आपण एकमेकांना आणि परमेश्वराला कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ
व तुम्हा बंधू भगिनींजवळ. मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगाईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. पवित्र कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. येशायाच्या पुस्तकामधून घेतलेली वाचन. अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा शेला पागोटे परिधान करून स्वतःला याजकासारखा मंडित करतो आणि वधू जसे अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्ते नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सरसोरासा देखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. माझे मन आनंदाने बहरले आहे. माझे मन आनंदाने बहरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरलं आहे. परमेश्वराने माझे नाक वर केलं आहे. माझे मुख माझ्या शत्रूंचा धिक्कार करत आहे. तू केलेल्या उद्धारानं मला आनंद होत आहे. प्रतिसाद. माझे मन आनंदाने बहरले आहे. शूरवीरांची धनुष्य भंगून गेली आहेत. धडपडणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त होऊन कमरा बांधले आहेत. जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यासरी मोलमजुरी करीत आहेत. जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत. वंदेने साताना जन्म दिला आहे. पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे. प्रतिसाद. माझे मन आनंदाने बहरले आहे. परमेश्वर प्राणहरण करतो तोच जीवनदानही देतो. तो दोलोकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो तसा सधनही करतो. तो काली ओढतो तसाच वरही उचलतो. प्रतिसाद. माझे मन आनंदाने बहरले आहे. तो गरिबांना धुळीतून उठवतो. गरजवंतांना उकुरड्यावरून उचलतो.
त्यांना अधिपतीच्या पंक्तीस बसवतो, त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो. प्रतिसाद. माझे मन आनंदाने बहरले आहे. जय घोष. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशूचे आई वडील दरवर्षी वल्लांडण सणास येरुश्लेमास जात असत. तो 12 वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुश्लेमात मागे राहिला हे त्याच्या आईवडिलास कळले नाही. तो वाटेच्या सोपत्यात असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत येरुश्लेमास परत गेले. 3 दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळ, तू आम्हाबरोबर असा का वागलास? पहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. प्रभुचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, अनेक नावांनी तिचा धावा करून पवित्र मरियेची भक्ती असंख्य जगातील असंख्य लोकांकडून केली जाते.
प्रत्येक जण जणू निरनिराळ्या नावाने तिला हाक मारतो, पण ती एकच आपली माऊली, प्रभू येशूची माता, आपली माता। आपण आज या जून महिन्यातील हा दुसऱ्या शनिवारी पवित्र मरियेला रमेदी माता म्हणून नोव्हेनाद्वारे तिची भक्ती करण्यासाठी तिच्या पायाशी आलो आहोत। रमेद, रेमेडी, लॅटिन, इंग्लिश असे हे शब्द, याचा अर्थ मराठीमध्ये उपाय, उपाय। माणसाच्या जीवनातील सर्व रोगांवर, सर्व व्याधींसाठी, विशेष करून पापमय स्थितीवर झालेल्या रोगाला बऱ्या करणाऱ्या खात्रीदायक आणि परिणामकारक उपाय म्हणजे पवित्र मरियेची आपणावर असलेली करुणा, ती आपणावर करीत असलेली दया, तिचं आपल्यावरील प्रेम, तिची ती अगणित दया, तिचं ते निखळ प्रेम, हे आपण विपुल जीवन जगावेत, अस्सल जीवन जगावेत, नेहमी परमेश्वराच्या अधीन राहून, आज्ञेत राहून, जसं आपण नुकतं ऐकलं शुभवर्तमानामध्ये। आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाची वार्षिक स्मृती साजरी करते। मित्रांनो, माणसाच्या पृथ्वीवरील जीवनाचे, प्रत्येक माणसाचं पृथ्वीवरील जीवन, त्या जीवनाचं केंद्र, केंद्रस्थान म्हणजे माणसाचे हृदय। त्या हृदयामधून माणसाच्या जीवनाचे बरे वाईट कारभार पार पडत असतात। जी व्यक्ती चांगली वागते ते त्या हृदयामधून आलेलं असतं, आणि जी व्यक्ती वाईट वागते तेच ते सुद्धा त्याच हृदयातून आलेलं असतं। जेव्हा पोप फ्रान्सिस यांनी करुणा वर्ष जाहीर केलं आणि हे करुणेचं वर्ष, त्याची घोषणा करताना पोप फ्रान्सिस, संत पोप 23वे जॉन ह्यांचं वाक्य आठवून म्हणाले की आजच्या जगाला जो जीवनघातक असा रोग जडला आहे त्यावरील सर्वात पहिला व अपरिहार्य उपाय म्हणजे देवाची करुणा, देवाची दया, येस, द मर्सी ऑफ गॉड। प्रभू येशूच्या हृदयासारखे सौम्य आणि लीन जर दुसऱ्या कोणाचं हृदय असेल तर ते पवित्र मरियेचंच आहे असं म्हणावं लागेल। ती पूर्णपणे, तिचा जरी पुत्र असला तरी तो तारणारा होता म्हणून त्याचं अनुकरण करीत राहिली, सगळ्यांना त्याच्याकडे आकर्षित करीत राहिली। देवाचा गौरव तिनं त्या मनुष्य झालेल्या देवपुत्राला, त्याची काळजी घेताना तिने केला। प्रभू येशूच्या सर्वांसाठी करुणेने जळत असलेले प्रभू येशूचं हृदय, जो महासोहळा आपण काल साजरा केला, हे प्रभू येशूचं जळत असलेलं, प्रेमासाठी जळत असलेलं त्याचं हृदय, द सेक्रेड हार्ट ऑफ जीसस, हा महासोहळा त्याला लागूनच दुसऱ्या दिवशी पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाची स्मृती असे एकाला एक लागून हे दोन सण साजरे केले जातात। त्यांच्या हृदयामधून फक्त प्रेम, फक्त करुणा, फक्त दया, कोणावर ओरडणं नाही, कोणाला दम देणं नाही, कोणाला
शिक्षा करणं नाही, कोणाचा सूड घेणं नाही, कोणाची असूया करणं नाही, फक्त करुणा, फक्त दया, असं हे मरियेचं निष्कलंक हृदय. पवित्र आत्म्याने हे हृदय पूर्ण व्यापून टाकलेलं होतं, म्हणून आपले सर्व रोग, आपल्या सर्व व्याधी, विशेष करून खऱ्या महामारीचा रोग म्हणजे पापवृत्ती, बऱ्या करण्याचा खात्रीदायक आणि परिणामकारक उपाय रमेद माऊली म्हणजे पवित्र मरियेचे निष्कलंक हृदय. जगातील सर्व मातांचं, या जगामध्ये जेवढ्या माता झाल्या आणि आहेत आणि होतील, त्या सर्वांचं प्रेम जर घेतलं, आणि आपल्याला माहिती आहे आपल्या आईचं आपलं काय प्रेम असते, पण सगळ्या मातांचं जगातल्या प्रेम घेतलं आणि जर एका हृदयामध्ये ते साठवलं, तरी ते पवित्र मरियेच्या प्रेमाशी कधीही समान होऊ शकणार नाही. पवित्र मरियेचे हृदय हे अतिशय उत्कट भावनेने भरलेलं आहे, ते स्वयंस्फूर्त असं आहे. तिचं हृदय हे स्वाभाविक, नॅचरल, उत्स्फूर्त, बारीक सारीक जीवनावश्यक गोष्टींची दखल घेणारं ते हृदय, सर्वांसाठी नेहमी मोकळं असणारं ते हृदय, नेहमी हर्षभरित असलेलं ते हृदय, दयाळू आणि कणवाळू असलेलं ते हृदय, सेवा तत्पर असलेलं ते हृदय. आणि मी हे जे शब्द वापरतो ह्याच्या मागे आपल्याला शुभवर्तमानामध्ये एक एक असा प्रसंग सांगितलेला आहे. उदाहरणार्थ सेवाभावी असं ते, सेवा तत्पर, सेवाभावी ते हृदय. मरिया एलिझाबेथला भेटायला निघते, खडतर असा डोंगराळ प्रदेश ती पार करते, सेवा तत्पर हृदय, बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालणारी. आजचं शुभवर्तमान, 12 वर्षांचा असताना प्रभू येशू हरवला असं तिला वाटलं आणि योसेफाला वाटलं, ती डोळ्यात तेल घालून जणू सगळीकडे फिरत होती, बारकाईने बघत होती कुठे गेला माझा मुलगा. धैर्यशाली हृदय, क्रूसाच्या पायथ्याशी उभी असलेली. आजच्या शुभवर्तमानाचा शेवट होताना बोललेले शब्द, जेव्हा सिमियनने येशूबाळाला हातात घेतलं अर्पण करण्यासाठी आणि तो बोललेले ते शब्द, तुझ्या हृदयातून तरवार आरपार जाईल. पण धैर्यशाली असं ते हृदय, सर्वांना एकत्र करणारे ते हृदय. शी इज द मदर ऑफ कम्युनिटीज. पॅरिश एकत्र करते, गावगट एकत्र करते, कुटुंब एकत्र करते, संपूर्ण धर्मप्रांत एकत्र करते, अखिल ख्रिस्त सभा एकत्र करते, जगाला ती एकत्र करू शकते, करते. आणि म्हणून असं हे पवित्र मरियेचं हृदय आहे, आपली नेहमी ही आपली आई, ही आपली पवित्र मरिया वाट बघत असते. म्हणून कोणीही संकोच बाळगायचा नाही, उशीर करायचा नाही, नेहमी प्रत्येक बाबीमध्ये, आनंदाची असो की दुःखाची असो, आशेची असो की निराशेची असो, प्रत्येक प्रसंगी आपण तिच्या पायथ्याशी येण्यासाठी ती आपल्यासाठी थांबलेली आहे. आमेन. आपण आपल्या विनंत्या आता परमेश्वराच्या पायाशी आणि त्याच्याच जवळ असलेली मरिया हिच्या पायाशी ठेवणार आहोत. अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी परमेश्वर आम्हाला पाचरण करतो.
संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे मरियेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण सर्वांस विश्वासाने चालण्यासाठी प्रेरित करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी नागरिकांच्या हितासाठी निस्वार्थपणे सेवा करण्यास झटावे आणि त्यासाठी त्यांना परमेश्वराचे सहाय्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण सर्वांनी पवित्र मरियेप्रमाणे आपले जीवन निष्कलंक ठेवण्यास प्रयत्नशील रहावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. पूर व दुष्काळ यापासून सर्वांचे संरक्षण व्हावे, त्याचप्रमाणे शेती निगडीत कामे परमेश्वराच्या कृपेने व्यवस्थित पूर्ण व्हावीत म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रतिवर्षी विविध हेतू घेऊन श्रद्धावंत रमेदी मातेच्या चरणाशी येत असतात. कोविड-19 महामारीमुळे इच्छा असूनही आपण श्रद्धावंत या तीर्थस्थानी येऊ शकत नाही. क्षणभर शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. कोळी बांधवांच्या श्रमावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून, कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी, बाळाच्या अपेक्षेत असलेल्या दाम्पत्यांसाठी, नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी, शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी. जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि तू आमचे सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्तसभेचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम आणि तिचे पावित्र्य यांचीत वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणामध्ये धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो
आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनो ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्ता आहे. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो व तुझा गौरव करावा म्हणून हे प्रभू आम्ही तुझे आभार मानावेत व तुझा गौरव करावा हे अगदी योग्य आहे. तूच एकमेव सत्य व नित्यजीवी परमेश्वर आहेस. तू अनादि व अनंत असून अगम्य प्रकाशात वास करतोस. तूच सर्व जीवनाचा व चांगुलपणाचा उगम आहेस. तू अखिल सृष्टीला आपल्या आशीर्वादाने समृद्ध करण्यासाठी आणि सर्व मानवांना आपल्या दिव्य दर्शनाने उल्लसित करण्यासाठी हे सारे विश्व निर्माण केलेस. म्हणून असंख्य दूत रात्रंदिवस तुझ्या सेवेसाठी हजर असतात. तुझे ऐश्वर ते पाहतात आणि तुझे निरंतर गुणगान गातात. त्यांच्याबरोबर व अखिल सृष्टीमंडळासह आम्ही तुझा गौरव गातो. हे पवित्र पित्या, तुझा महिमा सर्व मान्य आहे. तुझ्या सर्व कृतींतून शहाणपण आणि प्रेम प्रकट होते. हे मानवाच्या निर्माणकर्त्या प्रभो, तू मानवाला आपल्या प्रतिमेप्रमाणे उत्पन्न केलेस. तुझी सेवा करण्यासाठी व या चराचर सृष्टीवर सत्ता चालविण्यासाठी तू माणसाला नियुक्त केलेस. माणसाने आज्ञाभंग करून तुझी मैत्री गमावली असताही तू माणसाचा त्याग केला नाहीस. मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालू दिली नाहीस. तर तुझा शोध घेण्यासाठी आणि तुला प्राप्त करून घेण्यासाठी तू माणसाला सहाय्य केलेस. वारंवार तू मानवाबरोबर करार केलास आणि संदेष्ट्यांद्वारे भाकिते सांगून तू माणसाला तारणाची आशा धरायला शिकवलेस. हे पित्या, तू जगावर इतके प्रेम केलेस की काळाची पूर्णता होताच तू आपल्या एकुलत्या पुत्राला आमचा तारणकर्ता म्हणून पाठविलेस. तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भरूप झाला आणि कुमारी मरियेपासून जन्मला. पाप सोडून इतर सर्व बाबतीत प्रभू येशू आमच्यासारखा मनुष्य झाला. प्रभू येशूने गोर गरिबांस तारणाची शुभवार्ता, बंदीवानांस स्वातंत्र्य आणि शोकग्रस्तांस आनंद घोषित केला. तुझी तारण योजना पूरी करण्यासाठी प्रभू येशूने आपला प्राण अर्पण केला. परंतु मेलेल्यातून उठून त्याने मृत्यूचा नायनाट केला. आम्ही यापुढे स्वतःसाठी न जगता केवळ त्याच्यासाठी जगावे म्हणून हे पित्या, त्याने तुझ्याकडून पवित्र आत्म्याला पाठवले. जगातील प्रभू येशूचे तारण कार्य पुरे करण्यासाठी आणि आम्हाला कृपेची पूर्णता प्राप्त करून देण्यासाठी त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांनाच त्याने पवित्र आत्म्याचे प्रथम दान दिले. हे पवित्र पित्या, ह्याच पवित्र आत्म्याकडून ही आमची दाने आशीर्वादित कर.
या प्रसंगी ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनोत. त्याने आपल्या शाश्वत कराराचे स्मारक म्हणून ठेवलेले हे महान रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. त्याने जगातील आपल्या स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले आणि हे स्वर्गीय पित्या, तुझ्याकडून जेव्हा त्याचा गौरव होण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यावरील आपले असीम प्रेम त्याने प्रकट केले. त्यांच्याबरोबर भोजन करीत असता त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे त्याने द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, आता आम्ही आमच्या तारणाची पूज्य स्मृती साजरी करतो. ख्रिस्ताचे मरण, त्याचे अधोलोकातील शुभदर्शन, ख्रिस्ताचे विजयी पुनरुत्थान, ख्रिस्ताचे स्वर्गारोहण आणि तुझ्या उजवीकडील ख्रिस्ताचे सत्तापूर्ण अधिष्ठान, या सर्वांचे आम्ही पूज्य स्मरण करतो आणि ख्रिस्ताच्या वैभवशाली आगमनाची आतुरतेने वाट पाहत असता सर्व जगाला तारण देणारा आणि तुला मान्य असा हा त्याच्या शरीराचा आणि रक्ताचा बली आम्ही तुला अर्पण करतो. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर आपली कृपादृष्टी वळव. या एका भाकरीचे व द्राक्षारसाचे सेवन करणारे आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ख्रिस्ताठाई एक शरीर व एक जिवंत असा स्तुतिमय बली बनव. हे प्रभो, हे बलिदान आम्ही ज्यांच्यासाठी अर्पण करतो त्यांची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि इतर सर्व बिशप्स व फादर्स यांची आठवण कर. या बलिदानात जे सहभागी होत आहेत, या ठिकाणी जे उपस्थित आहेत व प्रामाणिकपणे जे तुझा शोध घेत आहेत त्यांची व तुझ्या भक्तजनांची आठवण कर. ख्रिस्ताठाई जे मरण पावले आहेत व ज्यांची धर्मनिष्ठा केवळ तुलाच ठाऊक आहे, अशा सर्व मरण पावलेल्या लोकांची आठवण कर. हे दयाळू पित्या, देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे प्रेषित व संतगण यांच्याबरोबर आम्हा सर्वांना तुझ्या स्वर्गीय सुखाचे वारसदार कर, म्हणजे सर्व चांगुलपणाचा उगम असणाऱ्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझ्या स्वर्गीय राज्यात तुझा महिमा नित्य गात राहू. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझा आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभु, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही या पवित्र साक्रामेंताने आनंदित झालो आहोत. तुझ्या दयेची आम्ही याचना करतो. मरियेचा, आमच्या आईचा, रमेदी मातेचा विश्वास व प्रेम तुझ्या तारणकार्यात
अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तीदायक ठरो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. धन्यकुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानवजातीचा उद्धार केला. आपल्या कृपेने परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण करो. आमेन. पवित्र मरियेद्वारे तुम्हाला जीवनाचा जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपाछत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. आमेन. तुम्ही ह्या मरियेच्या रमेदी मातेच्या नावाने होत असलेल्या भक्तीमध्ये आनंदाने सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपेने आणि त्याच्या सामर्थ्याने सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदये भरून जावोत. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नवीनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानांबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडा वेळ शांत राहून रमेदी मातेच्या मध्यस्थीनं आपले हेतू प्रभूच्या चरणाशी ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.